नमस्कार सर्वांना. बहुतेक भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले दिसत आहेत. सर्वांनी लाईव्ह चॅटमध्ये आपलं पूर्ण नाव आणि हजेरी क्रमांक नोंदवायचं आहे, जेणेकरून तुमची उपस्थिती घेता येईल. चला तर मग आपण आजच्या तासाकडे वळूया. आज आपण BA प्रथम वर्षाच्या द्वितीय भाषा मराठी या विषयांतर्गत साहित्य रंग यातील व्यावहारिक मराठी या विभागातील व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. मागच्या तासामध्ये नारायण सुर्वे यांची चार शब्द ही कविता आपण अभ्यासलेली आहे. थोडस गद्य आणि पद्य विभागाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की आज आपण थोडासा वेगळ्या अंगाने या तासामध्ये चर्चा करणार आहोत. गद्य म्हटलं की त्याच्यामध्ये कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, त्याच पद्धतीने प्रवास वर्णन अशा या विविध वाङ्मय प्रकाराचा समावेश होतो. पद्य म्हटलं तर कविता, अभंग, ओवी, भारुडे अशा पद्धतीने वेगवेगळ्या काव्य प्रकारांचा समावेश होतो. आणि या दोन्हीपेक्षा वेगळा हा एक साहित्याचा प्रकार म्हणूया आपण, किंवा साहित्याचा एक भाग म्हणूया, तो म्हणजे व्यावहारिक मराठी. आता हा जो व्यावहारिक मराठी आहे यालाच आपण उपयोजित मराठी या अंगाने, या पर्यायी शब्दाने सुद्धा आपण याला ओळखतो. म्हणजे ज्याचा उपयोग व्यवहारामध्ये होतो प्रत्यक्षपणे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक यांचा जीवनामध्ये उपयोग होत नाही असातला भाग नाही, परंतु प्रत्यक्ष ज्या गोष्टीचा उपयोग होतो. शेवटी कोणीही आपलं उदरनिर्वाहासाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून आपला हा भाग जी व्यवहाराचा असतो, आणि याच दृष्टिकोनातून आपण भाषेच्या माध्यमातून सुद्धा, कारण भाषा म्हटलं कथा आणि कविता एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता भाषेच्या माध्यमातून सुद्धा आपण रोजगार मिळवू शकतो, भाषेच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवू शकतो, इतपत हे ज्ञान, हे कौशल्य आपल्याला या व्यावहारिक मराठी या घटकाच्या माध्यमातून मिळतो. म्हणूनच नागपूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळातील हा एक महत्वाचा उपक्रम म्हणून BA प्रथम वर्षाच्या या पुस्तकामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आज आपण त्याबद्दलच या तासामध्ये चर्चा करूया. हे जे आहे मराठी साहित्य म्हटलं की आपण कथा कविता एवढ्या पुरतं मर्यादित ठेवतो, आणि व्यावहारिक मराठी म्हटलं की प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा उपयोग होतो, उदरनिर्वाहासाठी ज्याचा उपयोग होतो असा हा भाग, हा म्हणजे व्यावहारिक मराठीचा भाग आहे. आता आपण मराठीच्या माध्यमातून किंवा कोणत्याही भाषेच्या माध्यमातून आपण भाषिक कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आता भाषिक कौशल्य कोणकोणती आहे, ज्यामध्ये श्रवण भाषा, श्रवण, भाषण, वाचन, लेखन हे प्रमुख भाषिक कौशल्य आहे. श्रवण म्हणजे काय, आपण वाचन आपलं ऐकून जे शब्द प्राप्त करतो, जी भाषा प्राप्त करतो, जे कौशल्य प्राप्त करतो त्याला श्रवण कौशल्य म्हणतो. कारण एक म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे आडात पाणी नसेल तर पोहऱ्यात पाणी कसं येणार, म्हणजे आपल्या बाटलीमध्ये आपल्याला पाणी कसं भेटेल प्यायला. तर हीच म्हण आपल्याला थोडस या भाषेच्या बाबतीत, या भाषिक कौशल्याच्या बाबतीत सांगता येईल. कारण आपण ऐकलेलंच नाही तर बोलता कसं येणार आहे, म्हणून लहान मुलं सुद्धा आपल्या आईकडून, वडिलांकडून, आपल्या आजूबाजूच्या समाजाकडून जी भाषा, जे शब्द ऐकत असतो तेच तो भविष्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय की श्रवण कौशल्य हे एक मूलभूत कौशल्य आहे.
त्यानंतर आपण वाचन कौशल्याकडे येऊया, त्यानंतर आपण लेखन कौशल्याकडे येऊया. ही जी आहे ही श्रवण भाषण वाचन आणि लेखन याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे कौशल्य, एक भाषण कौशल्य आणि लेखन कौशल्य, ही दोन कौशल्य हे दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. आता या ज्या कौशल्यांचा विचार ज्यामध्ये होतो त्यालाच आपण म्हणतो व्यावहारिक मराठी. आता तुम्ही म्हणसाल की भाषण कौशल्याचा आणि लेखन कौशल्याचा व्यवहाराशी काय संबंध आहे, किंवा रोजंदारीशी काय संदर्भ आहे, किंवा उदरनिर्वाहासाठी याचा वापर कशा पद्धतीने करता येतो, तर याच गोष्टीचा विचार या व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका या घटकांतर आज आपण बघूया. याच्यामध्ये ह्या व्यावहारिक मराठीची क्षेत्रे सर्वप्रथम आपण बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की या व्यावहारिक मराठीच्या माध्यमातून किंवा या व्यावहारिक भाषेच्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनातील गरजा किंवा उदरनिर्वाहासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. तर ही जी व्यावहारिक मराठीची ही क्षेत्रे आहे किंवा आपण मराठीची व्यवहार क्षेत्रे आपण ज्याला म्हणूया की ज्या माध्यमातून आपण रोजगार प्राप्त करू शकतो, आता याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं वृत्त संपादन, बातमी लेखन, अग्रलेख, वृत्तांत लेखन किंवा विविध विषयावरील लेखन, प्रासंगिक लेखन, स्तंभ लेखन, मुलाखत, साहित्य लेखन, रंगभूमी लेखन, चित्रपट समालोचन, असे हे विविध भाषेचे व्यवहार क्षेत्रे आहे की ज्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनातील गरजा इथे या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. वृत्त संपादन किंवा बातमी लेखन घेऊया, ज्या आता जे वेगवेगळ्या प्रकारची नियतकालिका आहेत जी समूह संपर्क माध्यमापैकी एक माध्यम आपण म्हणतो की जे प्रभावी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्याच्यामध्ये हा मीडिया ज्याला आपण म्हणतो त्यापैकी एक महत्वाचं माध्यम किंवा महत्वाचं साधन आहे ते म्हणजे वर्तमानपत्रे. आता या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपल्याला विविध या संधी या भाषेच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतात. आता या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचं लेखन केलं जातं, ज्यामध्ये बातमी लेखन बघा, कारण मी अगोदर सांगितलं की भाषेचे प्रमुख चार कौशल्य आहे श्रवण भाषण वाचन आणि लेखन. याच्यामधला एक महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन कौशल्याचा. तुमच्यामध्ये जर चांगलं लेखन कौशल्य असेल तर त्या लेखन कौशल्याच्या बळावर तुम्ही मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचू शकता. आज बघा तुम्ही जर समजा अगदी साहित्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला या राजकीय क्षेत्राच्या माध्यम राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याचं सुद्धा एक महत्वाचं माध्यम म्हणजे हे एक वर्तमानपत्र लेखन म्हणूया, कारण वर्तमानपत्र लेखनाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मोठ्या पदापर्यंत जाऊ शकता. बातमी लेखन जो वार्ताहर असतो तो काय करतो, आजूबाजूच्या बातम्यांचं संकलन करतो आणि त्याचं लेखन करून त्या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचवतो, आणि म्हणजे या बातमीदार म्हणून सुद्धा तुम्हाला ही रोजगाराची संधी या भाषिक कौशल्याच्या माध्यमातून मिळू शकते. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र बघा, या वर्तमानपत्रामध्ये जर समजा आपण जर बघितलं तर एक मोठा एक लेख त्याच्यामध्ये दिलेला असतो, प्रमुख लेख ज्याला आपण म्हणूया किंवा संपादकीय जो लेख असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही लेखन केलं, त्याच्यामध्ये जर एखादा चांगला विषय चालू घडामोडीवरचा एखादा विषय जर घेतला तर चालू घडामोडीवरचा विषय घेऊन त्याच्यावर जर तुम्ही लेखन केलं तर त्या वर्तमानपत्राचं जो हे असतं त्याचं जे प्रमुख असतात तर त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्याचं मानधन मिळू शकतं. फक्त यासाठी गरज आहे तुमचं वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं ज्ञान जर जास्तीत जास्त वृद्धिगत केलं तुम्ही आणि एखाद्या विषयावर चौकस बुद्धीने चहो बाजूने विचार करून जर तुम्ही सम्यक विचार जर तिथं मांडले, समतोल विचार जर तिथं मांडले तर त्या अग्रलेख म्हणा किंवा त्या संपादकीय लेखाच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं मानधन त्या माध्यमातून मिळू शकतं, नव्हे तो एक तुमचा रोजगार तिथं होऊ शकतो. हेच याचा विचार हा व्यवहारिक मराठी या भागामध्ये केला जातो. त्याच पद्धतीने विविध विषयावरील लेख असेल,
मग ते साहित्यिक क्षेत्रात असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, अशा कोणत्याही एखाद्या विषयावर तुम्ही विषय घ्यायचा आणि त्या विषयावर त्या वर्तमानपत्रामध्ये लेखन करायचं. आणि या विषयावर, एखाद्या विषयावर जर चालू घडामोडीच्या एखाद्या विषयावर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये जर लेख लिहिला तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मानधन प्राप्त होऊ शकतं, त्या माध्यमातून सुद्धा रोजगाराचा हा भाग त्याच्यामध्ये होऊ शकतो, याचा विचार हा व्यावहारिक मराठी या भागामध्ये केला जातो. त्याच पद्धतीने प्रासंगिक लेखन, एखाद्या प्रसंगाच्या प्रसंग निर्माण झाला असेल त्यावर आधारित समाजामध्ये तुम्हाला चर्चा घडवून आणायची असेल किंवा समाजामध्ये त्याबद्दल काही मतमतांतरे येत असतील तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही एखादं लेखन करू शकता. स्तंभलेख असेल, मुलाखत असेल, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तींची तुम्ही मुलाखत घ्या आणि ती मुलाखत वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रकाशित करू शकता. याच्यासाठी ती समोरची व्यक्ती एक प्रसिद्ध असली पाहिजेत, ती राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, तर त्यांची मुलाखत घेऊन सुद्धा तुम्ही वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करू शकता. त्याच पद्धतीने साहित्याच्या बाबतीत सुद्धा एखाद्या कथेवर आधारित तुम्ही समीक्षण, तुम्ही ती कथा वाचली त्या कथेबद्दल काय वाटलं ते तुम्ही लिहू शकता, किंवा त्यासोबत एखादी कादंबरी नवीनच बाजारामध्ये आलेली आहे म्हणजे एक प्रकाशन झालेली, प्रकाशित झालेली, त्या कादंबरीवर तुम्ही तुम्ही वाचा, त्या कादंबरीमध्ये काय वाटलं त्याच्याबद्दल तुम्ही लिखाण करा आणि तो लेख तो वर्तमानपत्रामध्ये द्या. आणि त्या माध्यमातून तुम्ही जर असं सतत लेखन केलं त्या वर्तमानपत्राला आणि त्यासोबत वाचकाला जर तुमचं लेखन आवडलं तर तो वर्तमानपत्रावाला तुम्हाला स्वतःहून असं लिखाण करण्यास प्रोत्साहित करेल. याच्यासाठी आवश्यकता आहे तुमचं लेखन कौशल्याची, म्हणजे हे भाषिक कौशल्याची एकूणच. कारण लेखन कौशल्य काही स्वतंत्र कौशल्य नाही, तरी लेखन भाषिक कौशल्य जे आहे ती सर्व एकमेकावर अवलंबून आहे. आणि भाषिक कौशल्य जर तुम्ही विकसित केली तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही रोजगाराचं माध्यम, या भाषेच्या माध्यमातून सुद्धा रोजगाराचं माध्यम तुम्ही माध्यम म्हणून याच्याकडे बघू शकता. त्याच पद्धतीने बघा, रंगभूमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सादर होत असतात तर ते नाटक लिहिण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. जर तुम्ही ते लिखाण कौशल्य अवगत केलं, संवाद कौशल्य अवगत केली तर त्यावर आधारित सुद्धा नाटकं ही पुस्तकात पण असते आणि सादर पण करता येतात. म्हणजे एकीकडे ही सुद्धा तुमचं दैनंदिन जीवन व्यवहाराचं एक माध्यम होऊ शकतं. त्याच पद्धतीने चित्रपट समालोचन हे सुद्धा एक या माध्यम व्यावहारिक मराठीचं एक माध्यम आहे, एक साधन आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण एखादा चित्रपट त्याला काय म्हणता येईल आपण प्रसिद्ध झाला एखादा चित्रपट नव्याने याच्यामध्ये तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही एखादं समालोचन करू शकता. तो चित्रपट कसा आहे, सामाजिक अंगाने आहे का, राजकीय अंगाने आहे का, शैक्षणिक अंगाने आहे, मग त्याचा समाजासाठी काय उपयोग होतो याबद्दल तुम्ही त्या चित्रपटाबद्दल जर समीक्षा लिहिली आणि ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि ती वाचकांना आवडली तर वर्तमानपत्रावाला तुम्हाला स्वतःहून असं लिखाण करण्यास प्रोत्साहित करू शकतो आणि त्या बदल्यात तुम्हाला मानधन सुद्धा दिलं जातं. आता हे लेखन केवळ तुम्हाला वर्तमानपत्रामध्येच लिहिता येतं असं नाही, तर तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग्स तयार केले जातात. वेबसाईटवर तुम्ही वेगवेगळे ब्लॉग तयार करा, ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं मानधन तिथं प्राप्त होऊ शकतं. एखाद्या ब्लॉगवर तुम्ही वेबसाईटवर जाऊन गुगलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावाचा ब्लॉग तयार करा, त्याच्यावर तुमचं जे लेखन आहे ते त्याच्यावर प्रसिद्ध करा आणि ते प्रसिद्ध केल्यानंतर तुम्ही लोकांना ते शेअर करा आणि लोकांना जर तुमचं लेखन आवडलं तर लोक तुमच्या ब्लॉगवर येतील, तुमच्या ब्लॉगवर भेटी देतील, त्या ब्लॉगवर तुम्ही जाहिराती लावू शकता, आपोआप तुम्ही गुगलच्या माध्यमातून त्याच्या ब्लॉगवर जाहिराती येतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थ हा दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असावं लागतं ते तुम्हाला त्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. त्यासोबतच वेगवेगळे दिवाळी अंक असतात, वेगवेगळे मासिक असतात, नियतकालिक असतात, ज्याला त्रैमासिक असेल, मासिक असेल, वार्षिक अंक असतात, अशा माध्यमातून सुद्धा तुम्ही लेखन करू शकता. आणि हे लेखन जर तुम्ही तुमचं कौशल्य लेखन कौशल्य चांगलं असेल, मांडण्याची शैली चांगली असेल, तर हे तंत्र जर तुम्हाला अवगत झालेलं असेल तर तुम्हाला आपोआप मानधन स्वरूपामध्ये त्याची रक्कम तुम्हाला मिळते. म्हणजे याचा विचार हा आपण भाषेच्या अंगाने व्यावहारिक
मराठीच्या अंगाने आपण त्याचा विचार करायला पाहिजेत. आपण फक्त आणि फक्त कथा कादंबऱ्या एवढ्या पुरतं मर्यादित या मराठी भाषेचा विचार करतो, परंतु या ह्या या मराठी भाषेच्या अंगाने सुद्धा, मराठी भाषेच्या आधारे सुद्धा, या भाषिक कौशल्यांच्या आधारे सुद्धा आपण हा एक दैनंदिन जीवन व्यवहाराचा एक भाग होऊ शकतो, हा सुद्धा आपण तिथं विचार केला पाहिजेत. आता याच्यामध्ये जे काही नियतकालिकामध्ये म्हणा किंवा वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा ब्लॉग लेखन करत असताना लेखन करायचं असेल तर याच्यासाठी काय करावं लागतं, कोणती काळजी घेतली पाहिजे, तर कोणतंही लेखन करत असताना त्याची जी निवड आहे ती नेमक्या शब्दामध्ये तुम्हाला मांडता आली पाहिजेत. एकाच अर्थाच्या शब्दामध्ये सूक्ष्म भेद कसा असतो ते तुम्हाला, त्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजेत. त्यानंतर तुमचं लेखन जे असतं ते लेखन व्यावहारिक दृष्ट्या हे कसं असलं पाहिजे, निर्दोष असलं पाहिजे. त्याच पद्धतीने ते प्रभावी असलं पाहिजे. तुमची मांडण्याची शैली जर चांगली असली पाहिजे, अधून मधून म्हणींचा वाक्प्रचारांचा वापर करता आला पाहिजे, जेणेकरून आणखी त्या भाषेमध्ये जिवंतपणा, तुमच्या लेखनामध्ये जिवंतपणा येऊ शकतो आणि ते प्रभावीपणे वाचकाला ते प्रभावित करू शकते. त्याच पद्धतीने बघा तुम्ही याच्यामध्ये थोडस जर विचार केला, तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर वेगवेगळ्या जे न्यूज चॅनल्स असतात ते डिबेट्स घडवून आणतात, म्हणजे वादविवाद किंवा चर्चा घडवून आणतात. तर तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला तिथे आमंत्रित केलं जाऊ शकतं. पण याच्यासाठी आवश्यकता आहे तुमच्या अभ्यासाची. तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल, जास्तीत जास्त वाचन करावं लागेल आणि हे भाषिक कौशल्य तुम्हाला जास्तीत जास्त चांगले प्रभावीपणे आत्मसात करावे लागतील आणि आपोआप तुम्हाला हे एक रोजगाराचं माध्यम म्हणून, तुम्ही रोजगाराचं साधन म्हणून तुम्ही या भाषिक म्हणजे व्यावहारिक मराठीकडे बघू शकता. तुमचं जे लेखन असतं ते लेखन हे मांडत असताना थोडस समतोल दृष्टिकोनाने असलं पाहिजे. त्याच पद्धतीने भाषेला सौंदर्य येण्याच्या दृष्टिकोनातून, वजन येण्याच्या दृष्टिकोनातून भाषेमध्ये वाक्प्रचार, म्हणी, अलंकार याचा आवश्यकतेनुसार तुम्ही वापर केला पाहिजेत. जर असं लेखन केलं तुम्ही तर ते लेखन समाजाला आवडेल आणि वास्तव भूमिका घेऊन जर तुम्ही लेखन केलं तर ते समाजाला अधिकाधिक आवडतं आणि हे या अशा पद्धतीच्या लेखन व्यवहाराच्या माध्यमातून तुम्ही तुमचं हे दैनंदिन जीवनातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेऊ शकता. मॅडमच्या याच्यामध्ये बघा बॉक्स मध्ये मोठं, म्हणजे एकदम मोठं नसेल थोडस, नाही एकदम मीडियम आहे. हा ना, अच्छा हा. म्हणजे या पद्धतीने तुम्ही तुमचं व्यावहारिक मराठीच्या दृष्टिकोनातून आपण भाषेकडे बघू शकतो. त्याच पद्धतीने थोडस आज जर बघितलं ज्याला आपण म्हणतो जागतिकीकरण झालेलं आहे, खाऊजा म्हणजे काय, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण 1991 नंतर आपण घेतलेलं आहे आणि आता टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वापर होऊ लागलेला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग हे जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे विचारांचं आदान प्रदान होत आहे आणि म्हणून हे विचारांचं आदान प्रदान लेखनाच्या माध्यमातून होण्यासाठी भाषांतराचं एक क्षेत्र हे एक नव्याने उदयास आलेलं आहे आणि या भाषांतराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर घडू शकता. तुम्ही तुमचं ते रोजगाराचं माध्यम साधन म्हणून त्याकडे बघू शकता. भाषिक कौशल्यांना या या माध्यमातून आणणे साधारण महत्व आहे. वेगवेगळे देश, वेगवेगळे प्रदेश हे एकमेकांशी जोडले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर आपण इथं विचार केला, या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे एका देशातील माणूस दुसऱ्या देशामध्ये गेलेला आहे आणि मग अशा वेळी तुम्हाला संवाद साधायचा असेल तर ह्या या माध्यमातून सुद्धा तुम्ही तिथं रोजगाराच्या संधी शोधू शकता. त्याच पद्धतीने बघा जे काही वेगवेगळे पर्यटनाची स्थळं असतात, या पर्यटनाच्या स्थळांसाठी वेगवेगळ्या देशातले लोक ही भेट देत असतात आणि इथं वेगवेगळ्या देशातील लोक भेट देत असताना त्यांच्याशी संवाद साधणं हे सगळ्यात कठीण जात असतं. मग अशा ठिकाणी जर तुम्ही एकापेक्षा अधिक भाषा जर शिकले तर ह्या अनुवादाचं कौशल्य जर तुम्हाला आलं तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने रोजगाराची संधी इकडे उपलब्ध होऊ शकतं. म्हणून याचा हे एक व्यावहारिक मराठी या म्हणजे व्यावहारिक स्वरूप आपण या भाषेकडे बघत आहोत.
त्याच पद्धतीने वेगवेगळे भिन्न भाषेचे, भिन्न वंशाचे, भिन्न वर्णाचे, भिन्न प्रदेशाचे, भिन्न शहराचे लोक एकमेकांच्या जवळ आलेली आहे. त्यामुळे आपण फक्त एका भाषेपुरते आता मर्यादित राहिलेलो नाही, हाही विचार आपल्यामध्ये आला पाहिजेत. आणि या दृष्टिकोनातून अनुवादाचं क्षेत्र म्हणजे भाषांतराचं क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता थोडस आपण जर बघितलं वेगवेगळे हे जे ताईमी कलेक्टर होईनो, मला वाटतं राजेश पाटील यांचं जे आत्मचरित्र आहे, ते ज्यावेळेस दुसऱ्या राज्यामध्ये नोकरीसाठी आता त्यांचे प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांच्या बदल्या होत राहतात, तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या आत्मचरित्राचं तिथं अनुवाद तिथं केलेला आहे. मग अशा अनुवादाचं क्षेत्र म्हणजे एखादी कविता आहे, ती कविता तुम्ही बंगाली कविता आहे ती मराठीमध्ये करू शकता, गुजराती कविता आहे ती मराठीमध्ये करता आली पाहिजे, किंवा मराठी कविता आहे तिचं भाषांतर तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये करा. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही भाषांतराचं क्षेत्र जर बघितलं तर त्या माध्यमातून एक आपल्याकडे एक विद्यार्थिनी आहे MA ला, ती MA संपत आलं तरी अगदी आम्हालाही ती वाटलं नाही की ती बंगाली आहे म्हणून. ती जेव्हा MA च्या निरोप समारंभामध्ये सांगायला लागली की ती कविता बंगालीमध्ये म्हटलं, त्यावेळेस लक्षात आलं. तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तुम्ही त्या राज्याची भाषा आणि आपली भाषा याच्यामध्ये काही साहित्याचा अनुवाद करता येऊ शकतं का, भाषांतर करता येऊ शकतं का, अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकतात. आणि अशा बरेच लोक अनुवादाच्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि आपलं दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टी म्हणजे जे करिअरचं क्षेत्र म्हणूया आपण, नोकरीचं क्षेत्र म्हणूया, हे सुद्धा एक नोकरीचं क्षेत्र होऊ शकतं. या दृष्टीने सुद्धा आपण इथं विचार केला पाहिजेत. भाषामध्ये देवाणघेवाण ही होत आहे, आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या वेगवेगळ्या भाषा होत आहे, मराठी भाषेचे लोक सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये जात आहेत, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा मराठी भाषिक लोक राहतात. मग तिथे त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा इथं एक अनुवादाचं क्षेत्र, एक स्वतंत्र करिअर म्हणून आपण त्याकडे बघू शकता. हा विचार व्यावहारिक मराठीच्या अनुषंगाने आपण करायला पाहिजेत. त्याच पद्धतीने सारांश लेखन हा सुद्धा एक व्यावहारिक मराठीचा एक भाग आहे. सारांश ही एक आकलन प्रक्रिया आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती एक नित्याचाच एक भाग झालेला आहे. कारण एखादा घटक आहे त्याचा गाभा लक्षात घेऊन मूळ आशयाला धक्का न लावता सारांश आपण लिहिण्याचं कौशल्य जर आपल्याला आपल्यामध्ये असेल तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक याच क्षेत्र सुद्धा एक उपलब्ध होऊ शकतं. त्याच पद्धतीने बघा हे ज्या सिरियल असतात म्हणजे मालिका असतात आपल्या टेलिव्हिजनवर, तर या मालिकांचं कथालेखन सुद्धा म्हणजे या लेखन करून सुद्धा तुम्ही तुमचं करिअर त्याकडे बघू शकता. पटकथा लेखन करून सुद्धा तुम्ही त्याकडे करिअर म्हणून बघू शकता. एखाद्या चित्रपटाची स्टोरी तुम्ही जर एखादी चांगली कथा लिहिली आणि ती कथा जर त्या चित्रपट निर्मात्याला दिग्दर्शकाला जर आवडली तर तुमचा तिथं त्या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं. म्हणजे अशी ही मोठी रोजगाराची क्षेत्रे या भाषेच्या अंगाने म्हणजे भाषेला अनुसरून ही खूप मोठी वाढत गेलेली आहे. वेगवेगळ्या संधी तुम्हाला उपलब्ध होत आहेत. त्याच पद्धतीने व्यावहारिक मराठी लेखन म्हणजे कथा, कादंबरी, कविता यापेक्षा थोडासा एक वेगळा आपल्याला सांगता येतं की बरेच वेळा आपल्याला असं लक्षात येतं की आपण एखाद्या कामानिमित्त तहसील मध्ये जातो आणि तहसील मध्ये गेल्यानंतर आता तर थोडेसे ते छापीला अर्ज आलेले, परंतु तरी सुद्धा प्रत्येक वेळी छापीला अर्ज उपलब्ध होईलच असं नाही. मग आपल्याला एखादा विनंती अर्ज करायचा असेल किंवा कुठे एखाद्या आरोग्य विभागाला एखादा विनंती अर्ज करायचा असेल किंवा ST महामंडळाला कुठेतरी अर्ज विनंती अर्ज करायचा असेल, कुठेही विनंती अर्ज करायचा असताना आपल्याला तो अगदी काही विद्यार्थी MA होतात तरी सुद्धा त्यांना तो अर्ज लिहिता येत नाही आणि काय तर अर्ज करून द्या. नोकरीसाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करावे लागतात, अशा वेळी तुम्ही कोणाला विचारणार? मग हे व्यवहारिक क्षेत्र आहे, ही मराठी भाषेच्या अनुषंगाने तुम्ही इकडे सुद्धा बघायला हरकत नाही. मी बघा ज्यावेळेस तहसील मध्ये वगैरे जात असताना तिथे एक टेब मस्त एक खुर्ची आणि टेबल टाकून एक मनुष्य बस म्हणजे बसलेला दिसतो. तर तुम्हाला कदाचित तुमच्या वेगवेगळ्या तहसील मध्ये गेल्यानंतर सुद्धा असे काही तुम्हाला दिसतील
तर ते जरी एक खुर्ची आणि टेबल घेऊन बसलेले असतात, परंतु दिवसभरामध्ये ते चांगल्या पद्धतीने रोजगार तिथं त्या माध्यमातून करतात. फक्त करतात काय की पत्रव्यवहार ते फक्त कागदावर लिहून देतात. एखादा विनंती अर्ज लिहायचा असेल, तुमचं म्हणणं ते ऐकून घेतो आणि आपला अर्ज तो लिहून आपल्या हातामध्ये तो देतो आणि त्याचे 20-25 रुपये काय असेल त्याची लिखाणाचं फीस घेतो. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की भाषा ही एक व्यवहाराचं माध्यम होऊ शकतं, रोजगाराचं माध्यम साधन होऊ शकतं, इकडे सुद्धा आपण इथं बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पत्र लेखन करत असताना किंवा अर्जाचं लेखन करत असताना तो कसा करावा, त्याचं लेखनाचं तंत्र कोणतं आहे, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आपण इथं याच्यामध्ये जर केलास तर ते एक, कारण काय असतं एखादा अर्ज करत असताना तुम्ही काही पण लिहून चालत नाही, त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय ते मुद्देसूद मांडता आलं पाहिजेत. आणि हे मुद्देसूद मांडण्याचं हे कौशल्य आहे, हेच हे एक लेखन कौशल्य आहे आणि हे भाषिक कौशल्य हे व्यावहारिक मराठीमध्ये त्याचा आपल्याला इथं अभ्यास याच्यामध्ये केला जातो. हे एक व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका काय आहे हे आपण या आजच्या या तासाच्या माध्यमातून आपण बघत आहोत. त्याच पद्धतीने थोडस एक इथे जर विचार केला तर हे कसं लिहावं, म्हणजे हे अर्ज कसे करावे किंवा पत्रलेखन कसं करावं, तर किंवा एखाद्या प्रसार माध्यमासाठी आपल्याला लेखन करायचंय, आकाशवाणी साठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम बघा सकाळी सकाळी प्रसारित होतात, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या टेलिव्हिजन चॅनलवर सुद्धा अशा पद्धतीचे बातम्या प्रसारित होत असतात, त्यासाठी सुद्धा तुम्ही लेखन याच्या माध्यम लेखन करू शकता, तो सुद्धा एक व्यावहारिक मराठीचा एक भाग होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण इकडे त्याच पद्धतीने बघा एक जाहिरातीचं क्षेत्र हे सुद्धा एक व्यावहारिक व्यावहारिक भाषेचं एक महत्वाचं माध्यम महत्वाचं साधन आहे. वेगवेगळ्या तुमचं एखाद्या प्रोड्यूस एखाद्या उत्पादनाची जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर जाहिरात कशी करावी त्याचा सुद्धा या व्यावहारिक अंगाने विचार केला जातो. तुमचं बघा ते तुम्ही जर टेलिव्हिजनवर किंवा अशा वेगवेगळ्या जाहिराती असतात त्या अगदी 30 सेकंदाच्या असतील, तर ह्या 30 सेकंदामध्ये तुमच्या प्रोडक्टचं महत्व तुम्हाला तिथं जर सांगता आलं तुमचं हे खरं कौशल्य आहे आणि हे कौशल्य हे भाषिक कौशल्य आहे खऱ्या अर्थाने, आणि हे लेखनाच्या माध्यमातून वाचनाच्या माध्यमातून श्रवणाच्या माध्यमातून तुम्हाला ते प्राप्त होऊ शकतं आणि हे हा सुद्धा एक तुमचा एक व्यवसाय म्हणून आपण त्याकडे बघू शकता. जाहिरात दाखवत असताना तुमची ती कसदार असली पाहिजेत, काट शब्दांची काटकसर करून ती चटकदार बनता आली पाहिजेत आणि हे एक जाहिरातीचं एक विशेष आहे आणि कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी वेळेमध्ये तुमच्या उत्पादकाचं महत्व उत्पादनाचं महत्व हे सामान्य लोकांना समजावून सांगितलं, त्या उत्पादनाचा खप जर वाढला तर त्यावर सुद्धा तुमचं एक करिअरची क्षेत्र म्हणून तुम्ही त्याकडे बघू शकता. हा विचार व्यावहारिक मराठी या व्यावहारिक भाषेमध्ये त्याचा केला जातो. त्याच पद्धतीने कार्यालयीन कामकाजासाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला भाषेचा वापर आपण करत असतो. निरनिराळ्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला एखाद्या नोकरीसाठी एखाद्या समजा जाहिरात आली तर त्या जाहिरातीसाठी आपण अर्ज कसा करायचा, तर याचा अभ्यास हा व्यावहारिक मराठी याच्यामध्ये केला जातो. तुम्हाला अर्ज कसा करायचा, नोकरीसाठी अर्ज करत असताना अर्जाचं लेखन कसं करायचं, तिथं काही आपलं एखादी फार अलंकारिक भाषा वापरून चालत नाही तिथं, किंवा असं काही तिथं गप्पा टप्प मारून चालत नाही, मग हे नोकरीसाठी अर्ज करत असताना कसा करावा याचा विचार हा व्यावहारिक मराठी म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये केला जातो. त्या नियमानुसार त्या अर्जाचं लेखन कसं करावं आणि जेणेकरून तुमचा अर्ज हा वाचल्याबरोबर समोरच्याला म्हणजे एक प्रकारे अर्धी माहिती अर्धचित्र तुमचं त्या अर्जाच्या माध्यमातून त्या जो नोकरीवर घेणार आहे त्याच्याकडे त्याच्यावर अवलंबून राहतं. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की तुम्ही लेखन करत असताना किंवा हे जे वेगवेगळ्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये वेळोवेळी आपल्याला या भाषेचा वापर आपण करत असतो, वेळोवेळी या भाषिक कौशल्यांच्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवन जगत असताना दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या समस्या सोडवत असतो आणि या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आपण भाषेचा किंवा या भाषिक कौशल्यांचा या व्यावहारिक भाषेचा आपण वापर करत असतो आणि हे कौशल्य
आपल्याला आत्मसात करण्याचं काम हे व्यावहारिक मराठीच्या माध्यमातून किंवा व्यावहारिक भाषेच्या माध्यमातून केलं जातं. याच दृष्टिकोनातून नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने, मराठी अभ्यास मंडळाने याचा समावेश, या व्यावहारिक मराठी या घटकाचा समावेश या पुस्तकामध्ये दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये मराठी भाषेचे विद्यार्थी म्हणून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. पत्रलेखन कसं करावं, सारांश लेखन कसं करावं, जाहिरात लेखन कसं करावं, संपादकीय पृष्ठावर कसं लेखन करावं, त्याच पद्धतीने अग्रलेख कसे लिहावे, अशा पद्धतीने त्याच पद्धतीने एखाद्या विषयावर लेखन कसं करावं, एखाद्या साहित्यावर कसं लेखन करावं, चित्रपटाची समीक्षा कशी करावी, असे अनंत क्षेत्रे या व्यावहारिक मराठीचे आहे. मराठीच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे व्यावहारिक स्वरूप आपल्याला या मराठी भाषेला प्राप्त करता येऊ करून देता येऊ शकतं, आणि या दृष्टिकोनातून नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. या दृष्टिकोनातून आपण हे लेखन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न कराल, आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल, आणि त्याच्या आधारे आपल्याला या दैनंदिन जीवनातील गरजा किंवा ह्या भागू शकाल. त्याच पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. याचा पुढचा भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघू. धन्यवाद. सर्वांनी लाईव्ह चॅटमध्ये तुमचं पूर्ण नाव आणि रोल नंबर टाका. त्याच्यासाठी पुन्हा एक थोडासा वेळ देतो वाटल्यास तोपर्यंत. ज्यांनी नोंदवलेलं नसेल त्यांनी